आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या झाली आहे. 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर कोयत्यानं वार करत त्यांची हत्या केली. आळंदीमध्ये अंबर बस थांब्याजवळ ही हत्या झाली. कांबळे यांचा पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृतदेह आहे. काही वेळापूर्वी ही हत्या झाली आहे, मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून. कैलास, नेमकी काय घटना घडलेली आहे, त्यांची हत्या नेमकी कोणत्या वादातून झाली याबद्दल काही कळू शकलंय का? हेमाली, ही हत्या जी आहे ती नेमकी कोणत्या वादातून झालेलं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र विजय हे जे कांबळे जे आहेत ते पहिल्यांदाच निवडणुकीला त्यांनी निवडणूक लढवली होती आणि भाजपच्या तिकिटावरून ते नगर परिषदेचे नगरसेवक झालेले होते. ते व्यवसायाने बिल्डर आहेत, जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय ते करतायत. मात्र त्यांचे कुणाचीही तसे वैर नव्हतं, मात्र ही हत्या कोणत्या कारणाने झालेली आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 5 सुमाराला भोसरीवरून ते आळंदीला दुचाकीवरून जात असताना 5 जणांच्या टोळक्याने कोयत्यानं वार करून अतिशय निर्घृणपणे त्यांची ही हत्या केलेली आहे. आळंदी पोलीस जे आहेत ते या घटनेचा तपास करतायत. नेमकं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. हेमाली, धन्यवाद कैलास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.